भिवंडी तालुका के वड़पे ग्राम पंचायत में सरपंच व उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी एकनाथ अंबोड़े की अध्यक्षता में व ग्राम विकास अधिकारी डीडी राठौड़ के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिनविरोध सरपंच पद पर श्रीमती सौ शशिकला सुनील पाटिल व उप सरपंच पद पर प्रतीक्षा प्रदीप गायकवाड़ को बिनविरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ शशिकला सुनील पाटिल व उप सरपंच प्रतीक्षा प्रदीप गायकवाड़ को दिग्गज मान्यवर व वड़पे ग्राम पंचायत के आजी माजी सरपंच उप सरपंच व ग्रामस्थ मंडल तथा सर्वसन्मानीय ग्राम पंचायत सदस्य व नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ शशिकला सुनील पाटिल व उप सरपंच प्रतीक्षा प्रदीप गायकवाड़ को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। यात सर्व मताने आणि बिनविरोध असं शशिकला सुनील पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तसेच उपसरपंच म्हणून प्रतीक्षा गायकवाड यांची निवड उपसरपंचपदी निवडून आलेली आहे। तसेच आमच्या गावाच्या उद्देशाने यांना आमचे असं शुभकामना आहे की जी विकासाची जी कामं आहेत, जी आता गावात तो विकास मजबूतच आहे, पण त्यानुसार अजून जो काही विकास आम्हाला वरच्या लेवलने जो करायचा आहे त्या दृष्टीने आम्ही त्यांची अपेक्षा खूप बाळगून आहे आणि सर्वांचा सहयोग लागून या आम्ही ते उद्दिष्ट पूर्ण करू। शशिकला सुनील पाटील तसेच उपसरपंच प्रतीक्षा प्रदीप गायकवाड यांची आज निवड बिनविरोध निवड झालेली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, तसेच त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा। वड़पे गावात गेल्या 15 वर्षात एक चांगला वड़पे गावाचा कायापालट झालेला आहे। हा विकासाचा वेग असाच त्यांनी पुढे नेवा किंबहुना त्याच्याहून जास्त गतीने पुढे नेवा ही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। गेल्या 5 वर्षात आमची बॉडी होती, आम्ही होतो सर याच्यावर बॉडीवर, त्यावेळी आम्ही जो विकास आराखडा तयार केला होता ती सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, परंतु गेल्या शेवटच्या वर्षात कोरोनामुळे काही कामं रखडलेली आहेत, ती त्यांनी प्राधान्याने पूर्ण करावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो व त्यांना पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। 2021 यामध्ये सरपंच सौ शशिकला सुनील पाटील यांचे बिनविरोध झालेले आहे, तसेच प्रतीक्षा प्रदीप गायकवाड यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध झालेले आहे। तरीसुद्धा या 15 वर्षामध्ये खूप वड़पे गावात विकास कामे झाली आहेत, या झालेली आहेत, येत्या 5 वर्षातसुद्धा अशीच विकास कामे होतील ही शाश्वती देतो वड़पे गावातील, आणि पूर्ण गावाने चांगला सहयोग देऊन बिनविरोध शीट 4 देऊन तर 2 हे इलेक्शनमधून निवडून दिलेले आहेत। सरपंच निवडणूक 2021 या निवडणुकीमध्ये हे 6 सदस्य निवडून येण्यासाठी या गावातील मतदार बंधू भगिनींनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं सतत आभार मानतो।
तसेच ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सदस्य यांची सुद्धा सतत आभार मानतो की त्यांनी सौ शशिकला सुनील पाटील यांची सरपंचपदी निवड केली। तसेच या निवडणुकीमध्ये गावातील पाटील परिवार, भोईर परिवार, गायकवाड परिवार, डोंगरे परिवार, मागे परिवार, गायकर परिवार, सर्व परिवारांनी आम्हाला भरघोस सहकार्य केलं, त्यांचं पुन्हा एकदा मी सतत आभार मानतो। व त्यांच्या या पुढील पाच वर्षात काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, तसेच त्यांच्या सूचनांचा त्यांचं मत घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या सूचनांचं पालन करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून गावच्या समस्या चांगल्या प्रकारे सुटतील, एवढं मी सरपंच बॉडी जी होती ना आपल्यास आश्वासन देतो। आणि पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो। त्यामध्ये वळलकर परिवार, शेलार परिवार, इतर गावातील सर्व परिवारांनी आमच्या या सर्व उमेदवारांना या निवडणुकीमध्ये स्वीकारलं, त्याबद्दल मी सर्व परिवारांचे पुन्हा एकदा पुनश्च आभार मानतो। संस्थांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमचे चार सदस्य बिनविरोध केले, त्यानंतर दोन सदस्य जे आमचे निवडणूक लढले त्यांना देखील भरघोस मतांनी विजय केला। लोकांनी खूप प्रयत्न केले पण इथं काय कोणाची डाल शिजलीच नाही, कारण गॅसचा बाटलाच आमच्याकडे होता तर लोकांची डाल शिजणार कशी, बरोबर ना? नाही प्रयत्न केले पण काही फरक पडला नाही आम्हाला, आणि भरघोस मतांनी आमचे दोन्ही उमेदवार निवडून आले। त्याचप्रमाणे मागच्या बॉडीमध्ये मी असताना मला काय म्हणजे त्यावेळेला चान्स मिळाला नाही किंवा आम्ही सगळे एकत्रच होतो, यावेळेस मला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं, नवीन बॉडीनी सहकार्य केलं आणि माझ्या पत्नीला या ठिकाणी उपसरपंचपदावर बसवलं, त्याबद्दल देखील मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित सदस्य, मागील बॉडी, आमचे जेवढे सहकारी आहेत यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो। पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो की आम्हाला जो सहकार्य केला त्याला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही। ज्या पद्धतीने आम्ही मागच्या पिरियडमध्ये कामकाज केला त्याच पद्धतीने नवीन बॉडीला आम्ही सहकार्य करून काही अपूर्ण कामं असतील किंवा नव्याने काही आम्हाला करायचं असेल त्यांना प्राधान्य देऊन ती कामे आम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करतो, अशी मी या उपस्थित सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी ग्वाही देतो। आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून आणि सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। वडपा ग्राम पंचायत के अंदर अभी सरपंच और उपसरपंच और पूरा टीम जो तैयार हुआ है बहुत अच्छे आदमी लोग है और अच्छे काम भी करते हैं, और हम लोग जो रिकलैंड डेवलपर वाले हैं, मैं है, वसंत भाई है, हम लोग को पूरे गांव का सपोर्ट मिला है और ये जो टीम है पूरी वो लोग की तरफ से भी पूरा सपोर्ट हमको बराबर मिल रहा है और गांव के लिए काम भी अच्छा कर रहा है और आगे भी ऐसे ही करते रहे। खूब खूब धन्यवाद। वडपा ग्राम पंचायत बिनविरोध म्हणजे बघा की आजच्या भेटीला की एवढ्या इलेक्शन ग्रामपंचायत झालं पण आमच्या हिशोबी तीनच ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या, ही वडपा, वड आणि एक अलिंग, अशा तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, म्हणजे किती तुम्ही लोक चांगले असाल की याचं हे उत्तर आहे। काय याचं उत्तर म्हणजे काय, बिनविरोध ज्या गावात होतो आहे त्या गावातली लोक आणि पुढारी माणसं किती पुढे गेलेले असतात, तिथे एवढा विश्वास लोकांचा असं आहे, दुसरं काही दुसरं जास्त बोलायचं काहीच नाही की हे जे मनात लोकांची जिंकत आहे हेच भारी आहे। आणि हे पाच पांडव काय म्हणतात, आमच्या ह्या मामी आता हे आमचे वेण होते पण ते आमच्या मामी आहेत, आम्ही मामीच म्हणतात, आणि हे पाच मामा म्हणजे खरंच पाच पांडव आहेत बरोबर, म्हणजे यांच्या मुलं आणि त्यांच्या जोडीला आपले जनार्दन शेठ काय म्हणतात, आता जगन शेठ होते पण ते आता विरोधात गेलं त्याला काय करणार, त्याला म्हणजे आमचे संजय गायकवाड साहेब म्हणजे अशी टीम आहे, तुम्हाला ढळच नाही हो, आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत रिचलँड डेव्हलपर, ते तुम्हाला काही नाही। आणि स्मार्ट सिटी काय म्हणतात, जसं वडगाव आहे ना, वड आणि वडपा हे दोन तीनच गाव मी स्मार्ट सिटीमध्ये मोडतो, की खरोखर ग्रामपंचायतीत कोणी आलं पाहिलं की खरोखर म्हणजे स्मार्ट सिटीला जोडणारं दुवा आहे अशातलं काय, बस एवढं बोलत आहे।
इकडे समोर स्टार्ट करू दादा। आज शशिकला सुनील पाटिल सरपंच और प्रतीक्षा प्रदीप गायकवाड़ यांच्या बिनविरोध वड़पे ग्राम पंचायत मध्ये विराजमान झालेले आहे। आपण काय शुभेच्छा देणार आहे? वड़पे की जो हमारी टीम आई है, अभी जो सरपंच बने हैं, वो शुरू से ही वड़पा में जब से हम लोग आए हैं तो हम लोग देख रहे हैं डेवलपमेंट में ये पूरा सहकार किया है और ये पूरा इधर का वड़पा का जो डेवलपमेंट हुआ है और आज सबको हम सुखी देख रहे हैं। और तो ये सब लोगों का सहकार है, ये सरपंच साहब का और वो पूरी टीम का सहकार है और लोगों ने भिवंडी अपना वड़पा वालों ने उनका बराबर जो भी है उसका सम्मान किया है और उनको लाए उसका बहुत खुशी है, बहुत आनंद है।